नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 31 बालकांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलं. या बालकांचा मृत्यू औषधोपचार वेळेवर मिळाला नसल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो समोर येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. खऱ्या अर्थानं औषध खरेदीचा हा घोळ आजचा नाही तर अनेक वर्षांपासून औषध खरेदीचा घोळ जो आहे तो कायम राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. राज्यामध्ये औषध खरेदी दोन मोठ्या विभागांकडनं या ठिकाणी होत असते. एक आहे वैद्यकीय शिक्षण विभाग आणि दुसरा म्हणजे आरोग्य विभाग. वैद्यकीय शिक्षण विभागाकडनं जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्या मेडिकल कॉलेजेससाठी औषध खरेदी जी आहे आणि औषध साहित्याची खरेदी जी आहे ती केली जाते. आणि त्याचबरोबर आरोग्य विभाग म्हणजेच राज्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालय असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, या सर्व ग्रामीण यंत्रणेवर औषध खरेदी आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा जो आहे तो आरोग्य विभाग जो आहे तो या विभागाकडनं केला जातो आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 2005-06 ही संपूर्ण दोन्ही विभागांची खरेदी जी आहे ती एकाच ठिकाणाहून केली जात असल्याचं समोर येत आहे. पण या दोन्ही विभागांमध्ये मंत्री वेगवेगळे झाल्यामुळे आणि दोन्ही विभाग दोन वेगवेगळ्या पक्षांकडे गेल्यामुळे या दोन्ही विभागांमध्ये खरेदी जी आहे ती स्वतंत्र या ठिकाणी करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाची खरेदी वेगळी आणि आरोग्य विभागाची खरेदी जी आहे ती पूर्णपणे वेगळी या ठिकाणी करण्यात आली. नंतर साधारणतः जर आपण पाहिलं तर 4 ते 5 वर्षांनी पुन्हा एकदा नवीन सरकार जे आहे ते आलं आणि संपूर्ण या दोन्ही विभागांची खरेदी एक सेंट्रलाइज पद्धतीनं मंडळ स्थापन करून त्या ठिकाणी सेंट्रलाइज पद्धतीने करण्यात आली आणि पुन्हा एकदा दोन्ही विभागांची खरेदी एकाच ठिकाणाहून या ठिकाणी व्हायला लागली. साधारणतः जर आपण पाहिलं तर 2015-16 राज्यामध्ये एक मोठा औषध खरेदी घोटाळा जो आहे तो समोर आल्याचं आपल्याला दिसतं आहे. तेव्हा ही संपूर्ण औषध खरेदी जी आहे ती आरोग्य विभागाकडनं आणि DMARकडनं या ठिकाणी केली जात होती. तेव्हा आरोग्य विभागाचे संचालक सतीश पवार यांचा हा संपूर्ण कार्यकाळ होता आणि तो खूप गाजला देखील होता. आणि तेव्हा हा मोठा घोटाळा जो आहे तो समोर आला आणि त्यानंतर ही संपूर्ण औषध खरेदी जी आहे ती या विभागाकडनं काढून हापकिनी या संस्थेला देण्यात आली. कारण राज्यातले जे महत्त्वाचे औषध जी आहे पुरवठा आहे ते हापकिनकडनं या ठिकाणी केला जायचा. त्यामुळे हापकिन हे स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती हापकिनकडे देण्याचा निर्णय झाला आणि तेव्हापासून हापकिनकडनं औषध खरेदी करण्यासंदर्भातली संपूर्ण कार्यवाही जी आहे ती दोन्ही विभागांना या ठिकाणी करण्यात येऊ लागली. पण खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या खरेदीचे अधिकार म्हणजे साधारणतः वैद्यकीय शिक्षण विभागाची 900 कोटी रुपयाची आणि आरोग्य विभागाची साधारणतः 700 कोटी रुपयांची म्हणजे जवळपास 2000 कोटी रुपयांची औषध खरेदी हापकिनसारख्या महामंडळाकडनं केली जाते. यामुळे अनेक विभागांचे मंत्र्यांनी वारंवार हापकिनवर आपली जबाबदारी असावी किंवा हापकिन हे आपल्या ताब्यात असावं याच संदर्भातली वाद जे आहे ते चांगलेच त्या काळात रंगल्याचं दिसतं आहे. तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे वाद जे आहे ते गिरीश महाजन आणि गिरीश बापट यांच्यामध्ये रंगल्याचं दिसत होतं. कारण हापकिन औषध खरेदी करणार आणि त्याची उत्तरं जी आहे ती विधान विधिमंडळात देण्याचा जो नियम होता तो अन्न आणि औषधी विभागाला असल्यामुळे हापकिनचा चेअरमन जो आहे तो अन्न आणि औषध विभागाचा मंत्री जे आहेत त्यांना या पदाचा कार्यभार दिला जावा. आणि दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचं म्हणणं होतं की हापकिनचा चेअरमन जो आहे तो वैद्यकीय शिक्षण मंत्री जो आहे तो असावा. हा वाद चांगलाच रंगला पण शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हापकिनचं चेअरमन पद जे आहे ते पूर्णपणे रिक्त ठेवलं आणि या ठिकाणी एका IAS अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर साधारणतः ही खरेदी जी आहे ती एका IAS अधिकाऱ्याच्या मार्फत या ठिकाणी केली जाऊ लागली. त्यानंतर आपण पाहिलं तर सरकार गेलं आणि नवीन सरकार म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलं तेव्हा कोविडचा मोठा कालावधी जो आहे तो या ठिकाणी गेला. हापकिनवर एका परराज्यातील अधिकारी जो प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आलेला आहे अशा अधिकाऱ्याला हापकिनची जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे सोपवण्यात आली. त्यानंतर हापकिनमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं आणि कोविड काळामध्ये खरेदी जे औषधी आणि साहित्य खरेदी केलं त्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं चित्र जे आहे ते निर्माण या ठिकाणी झालं. आणि हापकिनमध्ये खरेदी जी आहे ते खरेदीचा घोटाळ्यानंतर हे संपूर्ण चित्र जे आहे ते राज्यासमोर आलं. तेव्हा वैद्यकीय अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री जे आहेत
ते राजेंद्र शिंगणे यांनी वारंवार पाठपुरा केला की असा अनागोंदी कारभार जो आहे त्याला वचक बसवण्यासाठी हापकिनचं चेअरमन पद जे आहे ते वैद्यकीय आरोग्य विभागापेक्षा देखील एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे या चेअरमनपद दिलं जावं ही मागणी त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देखील केली होती. पण भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेमध्ये मोठा वाद असल्यामुळे त्या काळात राज्यपालांनी हे पद जे आहे चेअरमन पद जे आहे ते राष्ट्रवादीकडे देण्यास पूर्णपणे नकार दिला आणि तेव्हापासून या एका आय एस अधिकाऱ्यामार्फत ही संपूर्ण खरेदी जी आहे ती केली जाऊ लागली. त्यानंतर महाआघाडीचं सरकार या ठिकाणाहून गेलं आणि पुन्हा हापकिनची खरेदी चा वाद जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आला होता. कारण तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाचं पद मंत्रीपद घेतल्यानंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला आणि तेव्हा देखील औषध तुटवड्याचा प्रश्न जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्यावेळी तानाजी सावंतांचं एक विधान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होतं की कोण आहे हापकिन याला बोलवा आणि माझ्यासमोर उभं करा. हा जो ही जी चर्चा आहे ती चांगलीच रंगली होती आणि त्यामुळे तानाजी सावंत हे का मोठ्या टीकेचे धनी देखील झाले होते. पण त्यानंतर तानाजी सावंत यांनी थेट हापकिनकडून खरेदी ही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आणि हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला आणि औषध खरेदी मंडळ जे आहे ते स्थापन या ठिकाणी केलं. या औषध खरेदी मंडळाला स्थापन करणं आणि त्याचे अधिकार बहाल करण्यापर्यंत खूप वेळ या ठिकाणी गेला. हे औषध औषध खरेदी मंडळ जे असते तर स्थापन झालं पण 2.5 महिने झाले तो अजूनही या मंडळाकडून कुठलीही औषध खरेदी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. पण औषध खरेदी मंडळ जरी स्थापन झाले असेल पण तोपर्यंत हा जो कालावधी आहे हे मंडळ स्थापन होण्यापर्यंतचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जे मेडिकल कॉलेजचे डीन आहेत त्या डीनला मेडिकल कॉलेजची औषधी खरेदी करण्याचा अधिकार आणि जिल्ह्याच्या आरोग्य औषधी ज्या आहेत त्या खरेदी करण्याचा अधिकार जो आहे तो जिल्हा शल्य चिकित्सक यांना या ठिकाणी देण्यात आलेला होता. पण अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कोविड काळामध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ जे आहे ते झाल्यामुळे तेव्हा देखील हा काही चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आली. तेव्हापासून अनेक शल्य चिकित्सक असतील किंवा डीन असतील यांनी औषध खरेदी करताना कायम स्वतःला लांब ठेवलं. कारण एखाद्या चौकशीमध्ये विनाकारण त्रास सहन करावा लागू नये त्यामुळे औषध खरेदी ही दिरंगाई जी आहे ती होत राहताना आपल्याला पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी बिल वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकांनी पुरवठा देखील बंद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि वेळेवर निधी उपलब्ध होऊ शकल्यानं वेळेवर निधी उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे औषध खरेदी देखील मोठ्या प्रमाणात लांबल्याचं दिसतं आहे. असं असताना दोन महत्त्वाचे निर्णय घेणारे अधिकारी म्हणजे राज्यातले अतिशय उच्च अधिकारी म्हणजेच आरोग्य विभागाचे जे संचालक आहेत ते आणि वैद्यकीय शिक्षण संचालक हे दोन्ही पदं जी आहेत ती अजूनही रिक्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी समोर येताना दिसत आहे. ही अतिशय महत्त्वाची पदं रिक्त असताना त्या जागेवर अतिरिक्त कारभार जो आहे तो अतिशय ज्युनियर अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आला आहे आणि त्यापेक्षा सिनियर अधिकाऱ्यांना ज्यांना हे पद दिलं जायला हवं होतं असे अधिकारी असताना अतिशय ज्युनियर अधिकाऱ्यांना ही पदं दिल्यामुळे आरोग्य विभागात देखील आणि वैद्यकीय शिक्षण विभागात देखील मोठ्या प्रमाणावर गोंधळ अनास्था आणि एक नाराजीचं वातावरण जे आहे त्या दोन्ही विभागांमध्ये सुरू असल्याचं दिसतं आहे. आणि त्या अनास्थेमुळेच हे संपूर्ण खरेदी रखडली की काय आणि आरोग्य विभागाचा बोजवारा उडाला की काय असं चित्र जे आहे ते राज्यात निर्माण झालं आणि त्याचे नाहक बळी जे आहेत ते 31 बालकांचा या ठिकाणी जीव गमवावा लागलेला आहे.